नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। जोपर्यंत गावात एक जरी घर आहे तोपर्यंत पाणी आणि वीज तोडता कामा नये। कोणत्याही आमच्यावर बरीच लाठी मार केली। या सिडकोला जागा देऊन आम्ही चुक्या केल्या का आमच्या? वाघिवली ग्रामस्थांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडले। नवी मुंबई विमानतळग्रस्तांना दिलेल्या शासनाच्या पॅकेजची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली व अनेक संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता। वाघिवली गावातील मच्छीमारांना योग्य पॅकेज द्या तसेच घराच्या मोबदल्यात जागा देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु या सर्वासाठी थोडा वेळ द्या असेही ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सांगितले। वाघिवली गावात अद्यापही ग्रामस्थ राहत आहेत असे असून देखील सिडकोकडून काम चालू झाल्यामुळे वहिवाटीचा रस्ता बंद झाला। ग्रामस्थांची गैरसोय झाल्यामुळे ग्रामस्थ रस्त्यावर आंदोलनाला उतरले। ग्रामस्थांच्या निषेधार्थ माहिती मिळताच NRI पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले, त्याचबरोबर सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर 17 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सिडको भवनला घेराव घालू असं रामचंद्र म्हात्रे यांनी सांगितले। खरं म्हणजे एक जो काय प्रोग्राम झाला म्हणजे की जो परंपरागत रस्ता वाघिवलीच्या रोडचा होता तो रस्त्याचं काम सिडकोनी चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे एक स्पॉन्सरशिप दिली होती किंवा प्रकल्पग्रस्तांना त्यांची अवकाश दाखवणार आम्ही, आणि म्हणून ज्या ठेकेदारांनी हे काम दिलं होतं त्या ठेकेदारांनी पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडण्यासाठी स्पॉन्सरशिप घेतली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी ती केलेली आहे आणि म्हणून त्याचा जाब विचारासाठी आज आम्ही सिडकोच्या अधिकारी MD भेटलेलो आहोत। जोपर्यंत गावात एक जरी घर आहे तोपर्यंत पाणी आणि वीज तोडता कामा नये आणि अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही पोलिसांच्या दडपशाला काय घाबरत नाही, तुम्हाला ज्या काय पोलीस कंप्लेंट करायचं करा, आमची मागणी काय मोठी नाही की आम्ही काय मागतो आहोत, आमचं म्हणणं प्रश्न आहे की जमिनीच्या बद्दल जी जमीन ठरली जमीन द्यावी, मच्छीमारांना जे काय नुकसान भरपाई त्याची ती द्यावी आणि सिडकोनी हे कबूल करावं की जे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे नोकऱ्या तयार होतील त्या नोकऱ्या आम्ही आमच्या ज्यांची घरं आणि ज्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांच्या 18 वर्षावरून प्रत्येक युवकाला आणि युवतेला आम्ही नोकरीसाठी प्रशिक्षण देऊ आणि त्याचबरोबर त्यांना नोकऱ्या आम्ही देऊन टाकू। आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। आम्ही सिडकोला पत्र दिलं आहे की जर सिडकोनी ह्या 15 दिवसाचा फायदा घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जर तोडगा काढला नाही तर 17 फेब्रुवारीला संपूर्ण 10 गावचे सर्व प्रकल्पग्रस्त येऊन सिडको भवनला घेराव घालणार आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी सिडको राहील। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय की मी तुमच्याशी आणि सिडकोशी चर्चा करायला तयार आहे, मला थोडा वेळ द्या, तोपर्यंत आंदोलन तुम्ही स्थगित करा, आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केलं। आम्ही शांततेत होतो, ते भराव जे करायला बंद केलेला भराव होता तो चालू करायला आणि आम्ही शांततेत होतो, पण त्याही आमच्यावर बरीच लाठी मार केला महिलांवरती। येण्याजाण्याचा रस्ताही बंद केला, पाण्याची सोय पाण्याची पाईपलाईन तिथूनच आहे ती बंद झाली, लाईटचं प्रकरण लाईट बंद झालेली आहे त्याच्या, आणि आधी तिथं मच्छीमाऱ्याचा त्यांचा तो सगळाच व्यवसाय बंद झालेला आहे, त्याच्यामुळं यो प्रकरण चिकललेला आहे। वाघिवली गावाचा पर्यायी रस्ता बंद केला, त्यांची लाईट कापली गेली, त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, पाणी त्यांच्या गावात पाणी नाही आहे, शिवाय मुलांना जायला यायला रस्ता नाही आहे, तसेच मच्छीमारांचा प्रश्नसुद्धा त्यांचा बाकीच आहे। मग अशा परिस्थितीत तुम्ही जर रस्त्याचं काम चालू कराल, तुम्ही भरावाचं काम चालू कराल, म्हणजे तुमचं 100% काम कराल तुम्ही सिडकोवाल्यांनी, मग प्रकल्पग्रस्तांनी काय करायचं?
म्हणजे आमची घरं देऊन, आमची जागा जमिनी देऊन शेवटी आम्ही भिकाऱ्यासारखं रस्त्यावर बसायचं. आम्ही फक्त मागितलं की तुमचं आम्ही काम बंद करू, यासाठी आम्ही रस्ता बंद केला. तर त्यांनी डायरेक्ट येऊन आम्हाला लाठीमार केला. महिला, बऱ्याच महिला आमच्या जखमी आहेत, त्यामध्ये मी सुद्धा आहे. मी चिंचपाडगावची रहिवासी आहे आणि एकूण 10 गावांचा समावेश होता तिथे. किंवा आमची घरदारं देऊन आमच्या मुलांचं शिक्षणाचा विचारसुद्धा केला नाही या सिडकोने, आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचा विचार केला नाही. मग आम्ही चुकीच केली म्हणायची आमची जागा देऊन यांना. अशा परिस्थिती आम्ही करावं तरी काय? आता म्हात्रे काकांनी सांगितल्याप्रमाणे जर 17 तारखेपर्यंत यांनी आमच्या मागण्या पूर्णतः मान्य केल्या नाहीत तर आम्ही महिला शक्ती पूर्ण सिडको भवनला घेराव तर घालूच, पण याला होणारी सगळी पूर्ण जी दुविधा त्यांची होईल याला पूर्णतः जबाबदार फक्त सिडकोच राहील. नाही आम्हाला पंचायतीला अर्ज दिला आमच्या, का नाही सरपंचाला आमच्या काहीच सांगितला, येऊन त्याही जबरदस्तीशी भराव करायला घेतला आणि आमच्यावर लाठी अच्छार केली. आमची लहान लहान छोटी छोटी पोरं होती, 8 वाजल्यापासून सकाळी आम्ही तिथे येऊन रस्त्यावर उभी बसलेलो. याही ते हे करून शनी सुद्धा आमच्यावर लाठी अच्छार करून पोरांना पण उचलली, आमच्या लेडीजला पण मारली, लेडीज पोलीस आहे आणि पुरुषांना पण उचलून पिंजरा गादीत टाकली आणि पोलीस स्टेशनला आणली. काहीच शिडको देत नाही, मच्छीमारीचं पॅकेज पण नाही देत आणि मान्यत पण करत नाही. 40 दिवस उपोषण केला, त्याच्यात 9 दिवस अमर उपोषण केला, मी स्वतः बसलेलं अमर उपोषणला, पण शिडकोवाले त्याच्यात काही दखल घेत नाही. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत पहिला आम्ही उपोषण केला, तेव्हा पण आम्ही वाघिवली गाव बसलेला उपोषणाला, तेव्हा पण प्राशांत ठाकूर आला जुशपाजला आणि आमचं उपोषण संपून टाकला आणि त्यांनी आश्वासन दिले मला, पण त्या गोष्टीची त्यांनी प्राशांत ठाकूरनी दखलही घेतली नाही. मागण्या मान्य होत नाहीत याला मुख्य कारण आहे सिडको, कारण सिडकोनेच घरांना नंबर टाकलेले आहे, सिडकोनेच आमची जमीन घेतलेली आहे, सिडकोनेच आमची खाडी बुजलेली आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे आंदोलन उपोषण चालूच राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांना योग्य त्या प्रकारे सिडको प्रशासन मोबदला देईल अशी माहिती सिडको भवनची माहिती अधिकारी प्रिया रत्तांबे यांनी दिली. सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि ह्यावेळेस सुद्धा सिडको पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत त्या सिडकोने जाणून घेतलेल्या आहेत, पॉझिटिव्ह चर्चासुद्धा झालेल्या आहेत. काही निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलेले आहेत, काही सिडकोच्या वतीने सॉर्ट आउट करण्यात येतील, अशा पद्धतीने त्यांच्या सगळ्या समस्यांचा आढावा घेऊन योग्य ती त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. ते ॲब्सोल्युटली ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या ज्या पॅकेजमध्ये ह्या येत नाही, ह्या सगळ्या नवीन पद्धतीने त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आणि तसे आश्वासनसुद्धा आपण त्यांना पॉझिटिव्हली दिलेले आहेत की त्यांचं जे काही रेकॉर्ड्स आहेत त्यांनी ते सिडकोकडे सबमिट करावं आणि सिडको शासनाच्या लेवलला ते व्हेरीफाय करून त्याच्यामध्ये योग्य ती पडताळणी करून त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. कॅमेरामन प्रणित कपसेसह कविता जवळ यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.